माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दिलीप माने वाढदिवस गौरव समिती आणि सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 13 ते 15 मे दरम्यान जुळे सोलापुरातील KLE प्रशालेच्या मैदानावर ही स्पर्धा होणार आहे अशी माहिती अजित माने यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. खुलागट पुरुष दिनांक 13 मे ते 15 मे 2022 दरम्यान KLE स्कूल समोरील मैदानावर आयोजित केले गेले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन 13 मे रोजी सायंकाळी 6 वाजता मान्यवरांच्या सभास्ते होणार आहे. तरी सर्व क्रीडा रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करीत आहोत. शालेय व महाविद्यालयीन जीवनामध्ये माजी आमदार दिलीपरावजी माने हे एक उत्कृष्ट कबड्डी खेळाडू होते. ते टीमचे कॅप्टन सुद्धा असायचे. त्यांना खेळाची विशेष करून कबड्डी व क्रिकेट याची विशेष आवड आहे. गेल्या 2 वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट असल्यामुळे निर्बंध असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम घेता आले नाही. माननीय दिलीपराव माने वाढदिवस गौरव समितीच्या वतीने यापूर्वी अनेक वेळा मॅराथॉन स्पर्धा, कबड्डी, क्रिकेट, तलवारबाजी, मोटार उड्डी चालवणे अशा अनेक अभिनव जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 30 संघ सहभागी झाले आहेत. प्रथम संघास 25,000, प्रथम विजेत्या संघास 25,000, द्वितीय विजेत्या संघास 20,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस प्रकाश काशीद, दीपक शिंदे, संजय घोडके आदी उपस्थित होते.